नमस्कार मित्रांनो, क्राफ्ट अँड किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. बाहेर थोडासा पाऊस पडतो आहे, त्याच्यामुळे थोडासा डिस्टर्ब पावसाचा होतो आहे आवाजाचा. तर हा व्हिडिओ जो आहे तो एका इव्हेंटमध्ये मी भाग घेतला होता त्याचा आहे, आणि यातच ते क्राफ्ट जे दडलेलं आहे जे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ऑलमोस्ट जे क्राफ्ट आहे ते सगळे मी बनवलेले आहेत, बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, काही करणार आहे. या इव्हेंटच्या गडबडीत मला मध्यंतरी व्हिडिओ फारसे अपलोड करायला मिळाले नाही, त्यामुळे आत्ता मी तो करते. तर इथे स्प्राईटची बाटली घेतलेली आहे आणि त्याच्यावर आपण पेपर गुंडाळून घेतो आहे. आता तुम्हाला याच्यावरून कळलं असेल की हा मुखवट्यांचा व्हिडिओ मी तयार करते इथे, कारण जे त्याच्यामध्ये मुखवटे आहेत आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेले त्याच पद्धतीचे मुखवटे आपण हे तयार करतो आहे. तर चेहऱ्याचा आकार जेवढा घ्यायचा असेल आपल्याला त्या पद्धतीची बाटली, आणि त्या नंतर त्याच्यावर जे बॉटलवर आपण जे कागद लावतो त्याचा आकार, हे दोन्ही डिपेंड करतं. तर साधारण मानेचा आकार जेवढा होईल तेवढ्याच आपण बाटलीचा आकार इथे निवडलेला आहे. फार जाडी किंवा फार पातळ अशी बाटली नको, कारण हे साईड टेबलवर उभे राहणारे मुखवटे आपण तयार करतो आहे. वॉल हँगिंगचे मुखवटे कसे तयार करायचे त्याचा व्हिडिओ मी मागे पोस्ट केला होता, तोही तुम्ही बघितलाच असेल. तर इथे कागद गुंडाळण्यासाठी तुम्ही व्हाईट टेप, पेपर टेप किंवा सेलो टेप, किंवा अगदी सेलो टेप नसेल ग्लू गन चालेल, किंवा तेही नसेल तर धागाही त्याला चालणारा आहे. चेहऱ्याचा आकार तुम्ही जेवढा घेताय तेवढा मात्र हे कागद जे लावून घेतो आहे आपण ते अगदी घट्ट आपल्याला त्याला लावून घ्यायचे, कुठेही त्याला मध्ये त्याच्यात जागा राहता कामा नये, पोकळी राहता कामा नये, इतके घट्ट आपल्याला ते लावून घ्यायचे. स्वस्तात मस्त क्राफ्ट तयार करण्याची या पद्धती मी दाखवत असते, त्याच्यातच आजचाही आपला हा व्हिडिओ होतो. तर इथे कागद वॉटरप्रूफ व्हावे म्हणून आपण त्याच्यावर एक प्लॅस्टिकचा लेअर देऊन घेतो आहे, प्लॅस्टिकच्या बाटलीचा, सॉरी प्लॅस्टिकच्या पिशवीचा लेअर देऊन घेतो आहे, आणि तेही आपल्याला अगदी घट्टसर या पद्धतीने सगळीकडून अटॅच करून घ्यायचे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर हा टेप तुमच्याकडे नसेल तर धाग्याचा वापर तुम्ही इथे करून घेऊ शकता. आता हे क्राफ्ट व्यवस्थित उभं राहावं म्हणून आपण त्याला कापून घेतो आहे खालून. खरं तर हे बॉटलवर व्यवस्थित उभं राहिलं असतं, पण ते खाली बॉटल लावलेली आहे हे ओळखायला येईल, त्याच्यामुळे आपण ते स्किप करतो आहे खालचा पार्ट आणि आतून पोकळ ठेवतो आहे, जेणेकरून एखाद्या काठीवर जरी तुम्हाला ते अडकून ठेवायचे असतील तर तुम्ही ते ठेवू शकता. वॉलपुट्टी घेतलेली आहे, वॉलपुट्टीमध्ये ऑलरेडी एक स्टिकी एजंट असतो ज्याच्यामुळे त्याचा क्ले म्हणा किंवा त्याच्यापासून जे क्राफ्ट तयार करतो आपण ते सहज कुठल्याही सरफेसला चिकटतं. त्याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेतलं आहे, आणि अजून त्याच्यावर आता हे प्लास्टिकची आपण पिशवी लावली किंवा प्लास्टिकच्या बॉटलवर चांगलं ते व्यवस्थित राहावं म्हणून ओड ग्लू जो येतो फेविकॉलऐवजी जर तुम्ही हा बुल बॉन्डचा म्हणा ओड ग्लू वापरला तर हा स्वस्तात पडतो आणि बऱ्यापैकी म्हणजे चांगल्या पद्धतीने हा काम करतो. त्याच्यामुळे मी चमचाभर साधारण त्याच्यात ओड ग्लू टाकून घेतला आहे. आता हे सगळं जे आहे ते आपण या बॉटलवर ज्या पिशव्या आपण बांधून घेतलेल्या आहेत बॉटलला त्याच्यावर लावून घेतो आहे. मी अशा 3-4 पिशव्या बॉटल तयार करून घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे आता मगाशी मी तुम्हाला स्प्राईटच्या बॉटलवर दाखवलं होतं, आता ही बिस्लरीच्या बाटलीचं मी क्राफ्ट दाखवते. तर इथे जे आहे याच्यामध्ये आंबाडा मी मागून दाखवला नव्हता, कारण स्त्री करायची की पुरुष करायचा याचं जेव्हा एखादं व्यवस्थित आपल्याला डिसाईड होतं त्याच्यानंतर मी हे ठरवले की या दोन्ही स्त्रियाच करायच्या. सुरुवातीला मी एक पुरुष आणि एक स्त्री करणार होते, पण आत्ता मी सध्या दोन्ही स्त्रिया करते. आत्ताच महालक्ष्म्यांचा म्हणजे महालक्ष्म्यांचा सण झालेला आहे, महाराष्ट्रातला खूप मोठा सण मानला जातो, त्याच्यात पुढच्या वर्षीसाठी तुम्ही हे क्राफ्ट तयार आत्तापासून तयार करून ठेवू शकता. खाली जे धान्यामध्ये मुखवटे ठेवलेले असतात जुन्या महालक्ष्म्यांचे मागच्या वर्षीच्या, किंवा एक धान्यामध्ये सुद्धा ठेवलेले असतात, त्याच्यासाठी तुम्ही याचा चांगला वापर करू शकता. तर इथे मी आंबाडा जो आहे तो प्लॅस्टिकच्या पिशवी गुंडाळून त्याचाच मी तयार करून घेतला आहे, आणि तो घट्ट राहील याच्यासाठी आपल्याला त्याला व्यवस्थित टेपने फिक्स करून घ्यायचं आहे.
मांजर मध्ये लुडबुडू करते, त्याच्यामुळे मध्ये मध्ये तिचा आवाज सुद्धा तुम्हाला त्याचा रेकॉर्ड मध्ये येत असेल। तर आता आपण हे नंतरचे जे लेयर्स देऊन घेणार आहोत त्याच्यात, तर त्याच्यात फक्त व्हाईट सिमेंट आणि वॉलपुट्टी तुम्ही दोन्ही मिक्स करून देऊ शकता, किंवा फक्त वॉलपुट्टीचं आणि पाण्याचं मिश्रण तुम्ही याला लावू शकता। आता याच्यामध्ये मी अजिबात फेविकॉल ॲड करत नाही आहे, आता आपल्याला असंच काम याच्यावर करून घ्यायचं आहे। तर खालच्या दोन्ही बाजू ज्या आहेत या बाटल्यांच्या सुद्धा मी कापून घेतलेल्या आहेत, आतमध्ये पोकळ आहेत। आता चमच्याच्या साह्याने हे करायचं, कारण थोडंसं व्हाईट सिमेंट मी याच्यामध्ये घेतलं होतं, व्हाईट सिमेंट थोडंसं लवकर सुकतं आणि त्याने कठीण होतं क्राफ्ट, त्याच्यामुळे मी थोडंसं किंचित व्हाईट सिमेंट आणि दोन पार्ट, एक पार्ट व्हाईट सिमेंट दोन पार्ट वॉलपुट्टीचे घेतलेले आहेत। अगदी व्हाईट सिमेंट नाही घातलं तरी हरकत नाही। आता हे सगळं लेअर दिल्याच्या नंतर, दोन तीन लेअर दिल्याच्या नंतर आपण याच्यावर पुढचं काम करणार आहोत, हे फार महत्त्वाचं आहे। आणि याच्यासाठी मी जो आहे तो वॉलपुट्टीचा क्ले वापरलेला आहे, वॉलपुट्टीचा डो, फक्त वॉलपुट्टी चांगल्या ब्रँडची, आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून चांगलं मळलं की त्याचा डो तयार होतो, आणि तो डो आपण इथे वापरतो आहे। याऐवजी तुम्ही शिल्पाकार क्ले वापरू शकता। वॉलपुट्टीच्या क्लेमध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप कामं करत जावं लागतं, कारण ते थोडंसा रनी असतो, आणि त्याच्यामुळे पहिला लेअर दिल्याच्या नंतर समजा नाकाचा शेप आहे तर तुम्हाला तो दोन तीनदा तरी द्यावा लागतो। पहिला लेअर सुकल्याच्या नंतर तुम्हाला जी धार द्यायची किंवा ओठांचा आकार आहे, डोळ्यांचा आकार आहे, तो तुम्हाला स्टेप बाय स्टेप करत जायला लागतो। पहिला लेअर साधारण तासभर तरी सुकून नंतर मग तुम्ही त्याच्यावर पुढे काम करून घेऊ शकता। चेहऱ्याची जी ॲनॅटॉमी आहे त्या पद्धतीने आपण इथे काम करत जायचं आहे। याच्यात थोडासा वॉलपुट्टीच्या क्लेचा एक फायदा आहे की जर तुमचं क्राफ्ट बिघडलं तर तुमचं नुकसान कमीत कमी होतं, आणि जर थोडेसे आकार बिघडलेले असतील तर ते तुम्ही जेव्हा सँडपेपरने त्याला स्मूथ करून घेता तेव्हा मात्र तुम्ही ते आकार दुरुस्त करून घेऊ शकता। तर हा त्याचा फायदा आहे, त्याच्यामुळे मी वॉलपुट्टीच्या क्लेमध्ये भरपूर काम केलेलं आहे। इथे मी JK सिमेंटची जी वॉलपुट्टी येते ती वापरते, किंवा बिर्लाची येते तीच मी इथे वापरलेली आहे। त्या ब्रँडच्या वॉलपुट्टीचा क्ले चांगला होतो म्हणून शक्यतोवर त्याच वापराव्या। 30 ते 40 रुपये किलोमध्ये आपल्याला हे मिळते, जर तुम्ही जास्त प्रमाणात घेतले तर ती अजून स्वस्त मिळते। तर इथे कानांचा आकार थोडासा केसांचा आणि पहिला लेअर देऊन झाला आहे। दुसऱ्या लेअरमध्ये मी त्याचे थोडंसं डोळ्यांचा आकार, नथ, कानातले असं सगळं त्याच्यामध्ये घेतलं आहे, आणि बारीक ग्रेनचा जो सँडपेपर येतो 320 ग्रेनचा, त्याने स्मूथली आपल्याला त्याला रब करून घ्यायचं आहे, घासून घ्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर ॲक्रॅलिक कलरने डायरेक्ट आपण याला रंग देतो आहे। ॲक्रॅलिक रंग वापरताना फारसं पाणी वापरू नका, आणि पहिला लेअर थोडंसं सुकल्याच्या नंतर लगेच दुसरा लेअर तिसरा लेअर असा दिले की त्याला क्राफ्टला एक वेगळी शाईन येते, त्याच्यामुळे ती तुम्ही नक्की द्या। पहिला लेअर सुकल्याच्या नंतर दोन तीन लेअरमध्ये तरी तुम्ही हे काम केलं पाहिजे। पहिल्या लेअरला जास्त रंग लागतो, दुसऱ्या तिसऱ्या लेअरला मात्र कमी रंग लागतो। अगदी ड्राय ब्रश टेक्निकचा वापर करून तुम्ही ते काम करून घेऊ शकता, कारण बाहेरचे जे क्राफ्ट असतात किंवा व्हिडिओमधले क्राफ्टसारखा आपलं क्राफ्ट तयार होत नाही, तर त्याची ही कारणं आहेत, ते दोन तीन लेअर चांगले देऊन घेतात। आता इथे रंगाचं चॉईस तुमच्या मनावर होतं, मी इथे पिवळा रंग दिलेला आहे, याऐवजी तुम्ही निळसर किंवा स्किन कलर तयार करूनसुद्धा तुम्ही तो देऊ शकला असतात, पण पारंपरिक ज्या महालक्ष्म्या असायच्या, गौरी असायच्या आमच्याकडे, त्या अगदी पिवळ्या धमक रंगाच्या, आणि त्या अशा छान अशा सुबक अशाच पद्धतीच्या मी थोडंसं हे पारंपरिक पद्धतीचं गौरी तयार करून घेते। आणि आता आपल्याला डोळेसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने जे काढायचे, फारसं त्याला किचकट करायचं नाही आहे। तर केसांचा रंग वापरताना मी पूर्ण ब्लॅक न वापरता त्याच्यात डार्क ब्राऊन थोडासा घेतलेला आहे, आणि थोडा ब्लॅक त्याच्यामध्ये ॲड करून तो मी वापरलेला आहे, त्याच्यामुळे अगदी केस काळे कुळकुळीत न दिसता थोडेसे नॅचरल वाटतात। आणि चंद्रकोर आपण काढून घेऊया, चंद्रकोरऐवजी तुम्ही गोल टिकली लावली तरी हरकत नाही। नथ आहे त्याला मी गोल्डन रंग देऊन घेते, आणि कानातल्यांनासुद्धा गोल्डन रंग देऊन घेते।
आता याच्यावर फारसं काम करायचं नाही आणि वॉर्निश लावण्याची याला आवश्यकता नाही. पण जर तुम्हाला वॉर्निश लावायचं असेल तर क्लिअर वूड वॉर्निश येतं ग्लॉसचं, ते तुम्ही याच्यासाठी वापरू शकता किंवा क्राफ्टचे जे येतात तेही वापरू शकता. ते मुखवटे मागे इथे तुम्हाला दिसत आहेत आणि त्या शेजारी जे खाली ठेवलेले आहेत ते हँगिंगचे आहेत, हे साईड टेबलवर तुम्ही ठेवू शकता. आणि शेतकऱ्याचं एक जोडपं मी बनवलं होतं, ते ओडिसाला एकाने ऑर्डर करून घेतलेलं आहे, तेही या व्हिडिओमध्ये दिसते. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.